कारण मी नामदेवराव जाधव, मी आता दुसरे विश्व मराठी संमेलन या ठिकाणी आहे, नवी मुंबईमध्ये आहे. आणि या विश्व संमेलनात जगभरातून खूप मराठी माणसं आलेली आहेत. त्या मराठी माणसातील एक मोठं नाव म्हणजे हेमाताई राजमाळे. हेमाताई राजमाळे यांना अमेरिकेमध्ये 911 म्हणजे एखाद्या माणसाला काही अडचण आली तर त्याला तातडीनं मदत करण्यासाठी अमेरिकेतील जो पोलिसांचा नंबर आहे तो आहे 911. आणि हेमाताईंनी जे काम केलेलं आत्तापर्यंत त्याच्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये सगळे लोक मदर इंडिया या नावाने ओळखतात. तर त्या हेमाताई राजमाळे आणि ज्यांचे स्टेटवर्टमधून आपण अनेक व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांच्या घरासकट, गाड्यांसकट आणि बाकीच्या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल, त्या हेमाताई राजमाळे आता मुंबईमधून आपल्यासाठी बोलणार आहेत. हेमाताई, कसं वाटतंय सगळे मराठी माणसं इथं आलेली आहेत? खूपच छान आहे हॉस्पिटॅलिटी सगळ्यांची, आणि असं वाटतं की परमनंटली इकडे येऊन जावं भारतामध्ये. तिकडे जाऊन 35 वर्ष झाले, पण असं वाटतं की 35 वर्ष काहीच नाही असं, म्हणजे त्यांना इंडियामध्ये एवढा प्रोग्रेस झालेला आहे सगळ्या गोष्टीचा, आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या झाल्या. असं म्हणजे अमेरिकेमध्ये आणि जे भारतामध्ये आधीचा जो फरक होता 50 वर्षाचा, तो अगदी 5 वर्षापर्यंत आलेला आहे. आणि इतका प्रोग्रेस चाललेला आहे तर आम्ही खूप गर्व आहे की मी भारतीय आहे आणि महाराष्ट्राच्या जन्म घेतला आहे, आणि मराठी भाषेचं म्हणजे मला अजून जास्त गर्व आहे. बाकी दुसरं सगळे ओळखीचे लोक येतात दरवेळेला, आणि दरवर्षी माझा यायचा विचार आहे मराठी. तुम्ही तिथे मराठी मुलांसाठी दर शनिवारी त्यांनी एकत्र यावं, मराठी शिकावे, शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घ्यावं, यासाठी वेगळे उपक्रम करतात, ते काय असतात? तर वर्षातून एकदा आमच्याकडे त्याच्यामध्ये सगळी मराठी मुलं जी 5 वर्षाच्या वर किंवा 18 वर्षापर्यंत आमच्याकडे येतात सगळी, आणि मराठी मुलं बघतात, आणि ते स्वतः जेवण बनवतात, ब्रेकफास्ट करतात, आणि इंडिपेंडंट लाईफ ते जगताना सगळी मुलं वर्षभर त्या दिवसाची वाट बघतात. माझी घरातले तरी पण मी त्यांना सांगितलं की अजून म्हणजे आम्ही आहोत त्या घरामध्ये जिवंत असेपर्यंत तुमची मुले बोलते आमच्याकडे. आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त मराठी मुला लोकांमध्येच नाही तर आम्ही नॉन मराठी लोकांमध्ये पण त्यांचं शिवाजी आता उपक्रम सुरू केला. ह्या सेकंड इयर असेल आमच्याकडे, आणि म्हणजे आम्ही जेव्हा आर एस यूची लाईन त्यावेळेला पूर्ण आर एस यू जेव्हा बंद करायला, आणि मराठी नॉन मराठी लोक शिवाजी महाराजांचं जे कार्य केलेलं आहे, आणि अजून बरेच जे हिरोज आहेत, वॉरियर्स आहेत आपल्या भारताला, त्यांनी मुस्लिम लोकांपासून जे वाचवायचा प्रयत्न केला, तर त्या लोकांबद्दल पण आम्हाला त्यांचं महत्त्व सगळ्या लोकांना कळवायचं आहे अराउंड द वर्ल्ड. म्हणून असे मी ते जॉईन केलं शिवाजी महाराज आमच्या राजकीय परिवार, आणि ते मुलांना पण त्याचा फायदा SNPP म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार नावाची एक संघटना आहे, जी कॅलिफोर्नियामध्ये असणाऱ्या विजय पाटील बरोबर त्यांनी सुरू केलेली आहे. आणि ही संघटना 2018 सुरू झाली आणि 2023 अमेरिकेतल्या जवळपास 250 शहरांमध्ये ही संघटना सुरू झाली, आणि जगातील 50 देशांपर्यंत ही स्मॅप नावाची संघटना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार नावाची संघटना काम करते. आणि त्याची खूप मोठी जबाबदारी जवळपास म्हणजे महिला विंगची जबाबदारी हेमाताईंकडे आहे. आणि मग अशी त्याच्या म्हणाल्या की आमची सगळी मुलांना घर सोडून गेलेत, तर तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेताल. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की अमेरिकेमध्ये मुलं 18 वर्षाची झाल्यानंतर त्यांना इंडिपेंडंट म्हणतात, त्यांना स्वतंत्र म्हणतात. आणि अमेरिकेमध्ये 18 वर्षाच्या झालेल्या मुलाला स्वतःची शाळा स्वतः करायची असते, स्वतःचं काम स्वतः करायचं असतं, आणि स्वतःचं घर स्वतः घ्यायचं असतं. आणि अमेरिकेमध्ये ही चांगली, मला वाटतं एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 18 वर्षापासून त्यांना आपण म्हणून बाहेर काढलं जातं, ॲक्च्युली बाहेर काढलेलं जात नसते, ते स्वावलंबनाचे धडे असतात ते गिरवतात. हेमाताईंचे दोन्ही मुलं स्वतःचे बंगले आहेत, त्यांचे स्वतःचे उद्योग आहेत किंवा व्यवसाय आहेत, त्यांची मुलगीसुद्धा तिकडे सेटल आहे. आपल्याकडे मुलं 30 वर्षापर्यंत नोकरी शोधत असतात, त्या वयात अमेरिकेतील मुलं घराच्या बाहेर पडतात आणि स्वतःची घरं घेतात. मला हेच सांगायचं आहे हेमाताईंनी जे सांगितलं होतं वाक्य, ते जेवढ्या लवकर पालक आपल्या मुलांना घराबाहेर काढतात तेवढ्या लवकर त्यांचं स्वतःचं हक्काचं घट्ट तयार होत असतं. आणि म्हणून मुलांना लवकरात लवकर घराबाहेर काढा, म्हणजे हा करून द्या असं मला म्हणायचं नाही, घराबाहेर काढा म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्यांचा पाठिंबे पाठीराखे असतात तोपर्यंत ते कधीही स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाहीत.
जेव्हा तुमच्या मदतीला कोणी नसतं तेव्हा तुमची मदत करायला एकच माणूस असतो आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः असता. आणि म्हणून त्या मुलांना स्वावलंबी करण्यासाठी अमेरिकेसारख्या देशामध्ये 18 वर्षानंतर मुलांना स्वतःचं स्वतः विश्व शोधावं लागतं, स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं. आणि तो किता तो धडा जगातील सर्व देशांनी गिरवला किंवा आपल्या मराठी माणसांनी जरी गिरवला तरी मराठी माणसाला खूप त्याचा फायदा होईल असं मला वाटतं.